नमस्कार, मी सिद्धी जोशी, महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाची बातमी। कलम 370 हटवणे ही तर सकारात्मक सुरुवात, सरसंघचालक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नोटीस नावाने जारी। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार भोवला। आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता। कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस। काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख कारणे दाखवा नोटीस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नोटीस नावाने जारी। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू। आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता। काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने नोटीस जारी। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार भोवला। पक्षविरोधी कार्यवाही करण्याचा आरोप। आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस जारी करण्यात आली आहे।